पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, नाही कुणाच्या बापाचं शिक्षण आपल्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी याकरिता पुण्यामध्ये बालगंधर्व येथे युवक काँग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे। खरं तर एकीकडे सरकार लाडका भाऊ योजना काढत आहे, बेरोजगारांना रोजगारासाठी काहीतरी साधन म्हणून देत आहे, मात्र या ठिकाणी नीटच्या जे परीक्षांमध्ये कायमच घोटाळे होत आहे त्याच्या विरोधात आता युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे। त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आपण जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगाल तुम्ही आज आंदोलन करत आहात सरकार? युवक काँग्रेसच्या माध्यमातून आमची एकच मागणी आहे की 7 वर्षामध्ये 70 पेपर घोटाळे झालेले आहेत आणि हे पेपर घोटाळे हे सरकारच्याकडं असलेले सरकारनी सरकारचा हा म्हणजे नाकर्तेपणा आहे आणि ही रिनीट झालीच पाहिजे अशी आमची युवक काँग्रेसच्या माध्यमातून प्रथम मागणी आहे। नक्कीच, तुम्ही हे जॅकेट घालून आलाय, तुमची काय मागणी आहे आणि किती वेळा तुम्ही रिनीट झालीच पाहिजे? याकरिता तुम्ही याच्या अगोदर कुठे निवेदन दिलेलं आहे? आम्ही UPSC च्या ऑफिसला आम्ही निवेदन दिलेलं आहे युवक काँग्रेसच्या माध्यमातून, नीटचे क्लासेसला, नीटच्या क्लासेसमध्ये पण आम्ही हे केलेलं आहे। जो खरा अभ्यास करतो तो कुठंतरी अडचणीत येतो आणि हे जे घोटाळे करणारे आहेत, जर तुम्ही बघितलं पूजा केडेकरांचं प्रकरण तुम्ही बघितलं, तर या सरकारचं हा एकदम म्हणजे भोंगळ कारभार चाललेला आहे। यांचं कुठल्याही गोष्टीमध्ये अनुशासन हे राहिलेलं नाही आहे आणि वचक राहिलेलं नाही आहे सरकारचा। गरिबीतनं मुलगा एखादा शिक्षणासाठी खर्च करून उभा राहतो आणि हे घोटाळेबाज त्यांची जागा खाऊन जातात, तर असं न होता ज्याला त्याला त्याचा न्याय मिळाला पाहिजे आणि संविधानामध्ये तो अधिकार बाबासाहेबांनी प्रत्येकाला दिलेला आहे, त्याचा गैरवापर या लोकांनी करू नये। या सरकारचा आम्ही युवक काँग्रेसतर्फे निषेध करतो। धन्यवाद। नीटची परीक्षा पुन्हा व्हावी याकरता तुम्ही आंदोलन करताय, मात्र ज्यांनी प्रामाणिकपणाने अभ्यास करून परीक्षा दिली त्यांचं कुठेतरी नुकसान होते असं वाटत नाही का? बरोबर आहे ताई तुमचं, पण जो माणूस खरा आहे त्याला घाबरायची गरज नाही, जो माणूस खोटा आहे त्याला घाबरायची गरज आहे आणि तो घाबरणार। जर खरा अभ्यास करणारा माणूस आहे तो एकदा नाही 4 वेळा परीक्षेला सामोरं जायला तयार असेल, पण ज्यांनी घोटाळा करून ज्यांनी खोटेपणाने परीक्षा दिली आहे तो नक्कीच घाबरणार यामध्ये। काय सांगाल तुम्ही आंदोलन करताय, नेमक्या मागण्या काय आहेत आणि या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? बघा, आम्ही सुप्रीम कोर्टात PL दाखल झालेले आहेत ऑलरेडी, PL दाखल होऊन महिनाभर व्हायला लागलाय, तरी त्याच्यावर अजून काहीच सरकारतर्फे ज्या पद्धतीने ठोस कारवाई व्हायला होती ती अजून झालेली नाही आहे। त्यामुळे आमचा जो आहे एकच मागणी आहे, रिनीट झालीच पाहिजे। नक्कीच, रिनीट ही झालीच पाहिजे अशी त्यांची एकूणच मागणी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। स्नेहल लिमगिरे, मार्ट ऑफ न्यूज, पुणे।